नमस्ते फ्रेंड्स, मी जया जयास फुडी फॅमिलीमध्ये तुमचे सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते. मस्त रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे आणि त्यातच गरमागरम कडक वाफाळलेला चहा आणि कुरकुरीत भजी, तुम्हालाही सर्वांना असं कॉम्बिनेशन नक्कीच आवडत असणार. पावसाची चाहूल लागताच अशी गरमागरम भजी आणि चहा असा सर्वांच्याच आवडीचा विषय असल्यामुळे आज आपण अगदी झटपट कांदा भजी आणि टम्म फुगलेले बटाटा भजी असे दोन्हीही आज आपण पाहणार आहोत. रेसिपी अगदी साधी सोपीच असणार आहे, त्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी ना आपण कांदा भजी बनवूया, कारण कांदा भजी अगदी सगळ्यांना खूप आवडतात. आता काय करायचं, इथे मी 3 ते 4 मस्त मोठे असे कांदे साल काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ असे कांदे धुवून घेतलेले आहेत, जेणेकरून डोळ्यांना कडू देखील खूप येणार नाही. कांदे धुवून घेतल्यानंतर देठाकडचा जो भाग आहे ना तो पहिल्यांदा काढून घ्यायचा. कांदे कट करताना शक्यतो असे उभे कट न करता आडव्या स्वरूपामध्ये कट करायचे. म्हणजे काय होतं ना की त्याचे जे लेयर्स आहेत ना कांद्याचे, ते पटकन असे सुटसुटीत आणि मोकळे आपल्याला बनवून तयार मिळतात. ज्या वेळेला आपल्याला असे कांदा भजी करायचे असतात ना कुरकुरीत, तर त्यावेळेला शक्यतो या पद्धतीने कांदे कट करायचे. अशा पद्धतीने कट केलेले कांद्यांचे जे लेयर्स आहेत ना ते अगदी सुटसुटीत आणि पटकन असे मोकळे होतात. त्यामुळेच तुम्ही सुद्धा कांदा भजी करण्यासाठी अशा पद्धतीने कांदे कट करण्याची ट्रिक तुम्हीही नक्कीच वापरा. तुम्ही इथे बघू शकताय मस्त असे सुटसुटीत आपले कांदे इथे बनून तयार झालेले आहेत. सेम पद्धतीने इथे मी तुम्हाला आणखीन एक कांदा कट करून दाखवते. अशा पद्धतीने आडव्या स्वरूपामध्ये हा कांदा हातामध्ये पकडायचा आहे आणि करकरी सुरीने हे कांदे बारीक असे कट करत जायचे. खूप छान पद्धतीने हे कांदे असे कट होतात, त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा. असे सुटसुटीत आणि मोकळे कांदे कापल्याचा एकच फायदा होतो की कांदा भजी आहेत नमस्त असे तळताना कुरकुरीत बनून तयार होतात. कांदे कट करून झाल्यानंतर असे पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे त्याचे जे कडवटपणा आहे ना तो कमी होतो. पातळ स्वरूपामध्ये कांदा कापल्यामुळे अगदी याच्या पाकळ्यांपाकळ्या मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहे, तुम्ही इथे पाहू शकताय. 10 मिनिटांनंतर आपल्याला हे कांदे पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे आणि एका मोठ्या डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये हे कांदे असे काढून घ्यायचे आणि हाताने शक्य तितके हे मोकळे करून घ्यायचे. असं केल्यामुळे सुटसुटीत आणि मस्त कुरकुरीत असे कांदा भजी बनून तयार होतात. आता यामध्ये 1/2 चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा घालताना शक्यतो असं हातावर कुस्करून घालायचा, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो आणखीनच छान खुलून येतो. ओवा घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे, म्हणजे कांद्याला छान असं पाणी सुटलं जाईल. ओवा असं हातावर कुस्करून घातल्यामुळे भज्यांना अगदी परफेक्ट फ्लेवर जाईल. आता मिठामुळे काय होणार आहे ना की या कांद्यांना मस्त असं पाणी सुटेल आणि आपल्याला इथे अगदी कुरकुरीत भजी बनवता येतील. आता हे सर्वच आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचंय. आता हे सर्वच मिश्रण छान मिक्स करून घेतल्यानंतर याला 10 ते 15 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचंय, म्हणजे कांद्याला छान असं पाणी सुटलं जाईल. कांदे मिठामध्ये छान मुरतायत तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया. तर त्यासाठी इथे मी 2 ते 3 बटाटे असे बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर का 5 ते 6 व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी एवढे बटाटे पुरेसे आहेत. कट केल्यानंतर बटाटे असे पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे ते लाल पडत नाहीत किंवा काळे पडत नाहीत. आता इथे एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचंय आणि 1/2 चमचा इथे ओवा घालायचा आहे. ओव्यामुळे भज्यांना खूप छान चव येते आणि भज्यांची चव आणखीनच खुलते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय, खूप जास्त मीठही घालायचं नाहीतर मग भजी खारट होऊन जातील. आवडत असेल तर यामध्ये लाल तिखट घालायचंय. लहान मुलं जर का हे भजी खाणार असतील तर लाल तिखट घातलं नाही तरी पण चालेल. आता यामध्ये पाणी घालून विस्करच्या मदतीने त्यामध्ये ज्या काही गाठी किंवा गुठळे असतील तर त्या मोडून घ्यायच्यात आणि मस्त असं स्मूथ आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचंय. खूप जास्त पातळही बनवायचं नाही आहे, परफेक्ट अगदी याच पद्धतीने आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचंय. खूप जास्त घट्टही बनवायचं नाही आणि खूप जास्त पातळही नाही. गॅसवर इथे कढाई ठेवायची आहे तेल गरम होण्यासाठी. खूप तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाहीतर मग भजी घातल्याबरोबरच करपून जातील आणि आतमध्ये कच्चे राहून जातील. त्यामुळे मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि आपल्याला एक एक करून या पद्धतीने हे जे भजी आहेत ना ते तेलामध्ये सोडून घ्यायचे. असे भजी करताना तेलाचं तापमान आपल्याला लक्षात घ्यायचंय, कारण खूप जर का तेल थंड झालं ना तर भजी जे आहेत ना तेल शोषून घेतील आणि तेलकट असे भजी बनून तयार होतील. आणि खूप जास्त फास्ट गॅसवर जर का हे भजी काढले ना आतमध्ये बटाटा भजे कच्चे राहून जातील. म्हणूनच मध्यम गॅसवरती आपल्याला हे भजे असे तळून घ्यायचे. बुडबुडे कमी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने हे उलट पलट करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने तांबूस रंगावरती हे भजे असे तळून घ्यायचे. कधी पण भजी करताना असे मध्यम गॅसवर तळायचे, म्हणजे ते कुरकुरीत बनून तयार होतात आणि तेलही खूप कमी शोषून घेतात. म्हणूनच तुम्ही ही तळणीसाठीची ही ट्रिक नक्की वापरा. छान असे तांबूस रंगावरती आल्यानंतर
हे भजी मी तेलाच्या बाहेर काढून घेते आणि मस्त असं तेल निथळून सुद्धा घेते. तेल चांगलं निथळून घ्या म्हणजे तेलकट होणार नाहीत भजी. आता सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे बटाटा भजी करून घेते आणि सोबतच हिरव्या मिरच्या सुद्धा ज्या आहेत ना त्या सुद्धा तळून घेते. हिरव्या मिरच्या तळताना काय करायचं ना, त्या मिरच्यांना हलकस सुरीने कट देऊन घ्यायचा किंवा स्प्लिट देऊन घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये गेल्यावर ह्या मिरच्या फुटत नाहीत किंवा उडत नाहीत. मिरच्या अशा छान तांबूस रंगावर आल्यानंतर तेलाच्या बाहेर काढून घ्यायच्या. मीठ लावून घ्यायचं, म्हणजे मस्त जे हातगाडीवरती आपल्याला कांदा भजी गरमागरम खायला मिळतात ना तोच फील आपल्याला सेम टू सेम येऊन जाईल. परफेक्ट. बटाटा भजी बनवल्यानंतरचं जे पीठ उरलं होतं ना, तर माझी मुलं म्हणायला लागली की मम्मी तू आता ह्या पिठाचं काय करणार. तर मी त्यांना म्हटले की मस्त असे आपण खारी बुंदी तयार करूया. तर तुम्ही इथे बघू शकता की जे आपण बटाटा भजीसाठी जे पीठ बनवलेलं ना, त्याच उरलेल्या पिठापासून इथे मी बुंदी देखील या झाऱ्याने काढून घेत आहे. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही देखील या पद्धतीने खारी बुंदीसुद्धा नक्कीच घरच्या घरी बनवून बघा. अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हे जे बुंदी आहे ना ती तळून घ्यायची आहे. खूप जास्त गॅस फास्ट करायचा नाही किंवा स्लो देखील करायचा नाही. मध्यम गॅसवरती आपल्याला ही बुंदी अशी छान तळून घ्यायची कुरकुरीत होईस्तोपर्यंत. याचे जे बुडबुडे आहेत ना तेलावरचे, ते कमी झाल्यानंतर लगेचच आपल्याला ही जी बुंदी आहे ना ती बाहेर काढून घ्यायची, नाहीतर मग करपून जाईल. मस्त कुरकुरीत अशी खारी बुंदी सुद्धा तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशी ही खारी बुंदी बनवून हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे कधीही मुलांना तुम्ही खायला देऊ शकता. तेलावरचे बुडबुडे देखील कमी झालेले आहेत आणि या बुंदीचा रंग देखील बदललेला आहे. तर आता आपण ही जी बुंदी आहे ना ती तेलाच्या बाहेर अशी काढून घ्यायची. तेल चांगलं निथळवून घ्यायचं म्हणजे बुंदी तेलकट देखील होणार नाही. भज्यांबरोबरच मस्त कुरकुरीत अशी अनप्लॅन्ड बुंदी सुद्धा तयार झालेली आहे. हे मी कांदा भजी आणि बटाटा भजी करताना ठरवलंही नव्हतं की बुंदी पण करायची आहे, पण मुलांच्या हट्ट्यापुढे आई काहीही करू शकते, नाही का. चला तर मस्त अशी खारी बुंदीही तयार झालेली आहे. आता कांदा भजीकडे वळूया. बुंदीचा रंग तर पहा काय परफेक्ट आलेला आहे आणि तेलकट सुद्धा अजिबात झालेली नाहीये, तुम्ही इथे बघू शकताय. कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी मस्त अशी हिरवीगार बारीक कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून निवडून. आता ही कोथिंबीर करकरी सुरीने बारीक अशी कट करून घ्यायची आणि जे आपण कांदे इथे मुरवत ठेवले होते मिठामध्ये तर त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आणि अगदी सुरुवातीला खूप जास्त बेसनपीठ न घालता लागेल तसं अगदी थोडं थोडंसं यामध्ये बेसनपीठ घालायचंय. आता इथे मी एका डब्यामध्ये लाल मिरची आणि लसूण असे मिक्सरमध्ये बारीक फिरवून वाटून करून ठेवलं होतं, तर ते यामध्ये मी घालते. आता हे जे सर्व मिश्रण आहे ना ते अगदी मिक्स करून घ्यायचंय. पाण्याचा एकही थेंबाचा वापर करायचा नाहीये. मिठामध्ये कांदे मुरवत ठेवल्यामुळे कांद्यांना जे पाणी सुटतं ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे जे भज्यांचं पीठ आहे ना ते बनवून घ्यायचंय. एक्स्ट्राचं पाणी किंवा एक थेंबही पाण्याचा इथे मी वापर केलेला नाहीये आणि कमीत कमी आपल्याला पिठाचा इथे वापर करायचाय. आता भजे घालताना काय करायचंय ना की असे हे सुटसुटीत भजे आपल्याला घालायचे आहेत, एकदम गुठळ्या ह्या भज्यांच्या घालायच्या नाहीत, नाहीतर मग ते भजे आहेत ना ते जागेवर नरम पडतील. अशा पसरट स्वरूपामध्ये आपल्याला हे भजी असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आणि तेलाचं तापमानही लक्षात ठेवायचे, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की मध्यम तेल गरम करायचं आहे, खूप जास्त कडकडतही तेल गरम करायचं नाहीतर मग जे भजे आहेत ना ते आतमध्ये कच्चे राहतील. आणि खूप जास्त कमीही तेल करायचं नाही किंवा तापमान तेलाचं ठेवायचं नाही. असं केल्याने काय होतं ना की हे जे भजे आहेत ते तेल शोषून घेतील आणि तेलकट भजी आपल्याला इथे बनवून तयार मिळतील. म्हणून शक्यतो मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरच आपल्याला हे सर्व भजी असे तळवून घ्यायचे. तेलावरचे बुडबुडे कमी झाल्यानंतर दोन्ही बाजूनी उलट पलट करून हे छान भजी असे तळवून घ्यायचे आणि तांबूस रंगावरती आल्यानंतर मस्त असे हे कुरकुरीत भजी तेलाच्या बाहेर काढून घ्यायचे. मस्त खेकडा आकाराचे आपल्या इथे हे भजी बनवून तयार झालेले आहेत. तुम्हालाही जर का असे कुरकुरीत आणि खेकडा आकाराचे भजी बनवायचे असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. सेम पद्धतीने इथे मी आणखी काही भजे गरमागरम असे करून घेते. कांदे छान पातळ कापल्यामुळे रंग आणि टेक्स्चर तर पहा काय सुरेख आलेलं आहे. भजी बनवता बनवता बाजूलाच मी चहा देखील ठेवलेला आहे. मुलांची तर सर्वच घाई एकदाच तयार होते की कधी खातोय आणि कधी संपवतोय, असा भेद बघून तर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटणे इतकाच मस्त असा गरमागरम भज्यांचा आणि चहाचा भेद झालेला आहे. आणि बाहेरही मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर चला मग छान असे भजी एन्जॉय करूयात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आजची, मग आवडली तर असणारच. म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. इथे मी तुम्हाला एक कांदा भजी असे हाताने तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की याचा क्रिस्पीपणा आणि कुरकुरीत असे मस्त भजी बनवून तयार झालेले आहेत. तेलकट तर अजिबात झालेले नाही आहेत. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हीही हे भजी तळतानाच्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घेऊन
हे तळणीचं काम करायचं आहे. चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच छानछान रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.